नमस्ते मी योगेश कोटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नक्की काय बिन असलेलं आहे अमित ठाकरे जे राज ठाकरे यांचे पुत्र आहेत त्या माही मतदारसंघामध्ये त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी किंवा शिवसेनेचा उमेदवार त्या ठिकाणी उभा करू नये यासाठी भाजपनं भरपूर प्रयत्न केले तरीही एकनाथ शिंदे किंवा सदा सरवणकर हे बदले नाहीत म्हणजे एकनाथ शिंदे यांनी जर सांगितलं असतं जाहीर काही वक्तव्य केलं असतं तर सदा सरवरकर यांनी माहीमधून अमित ठाकरे यांच्यासाठी नक्कीच माघार घेतली असती असं बोललं जातं आहे पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मौन का बाळगलं एकनाथ शिंदे यांच्या मनात नक्की काय सुरू आहे एकनाथ शिंदे यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काही जिरवायची आहे या दोघांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळेस जे मधुर संबंध होते ते सहा महिन्यांमध्ये पुन्हा खालावले गेले आहेत का आणि त्याला जर खालावले गेले असेल तर त्याला नक्की काय कारणं घडलेली आहेत याचा उहापोह आपण या आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत सदा सरवणकर यांनी माहीमधनं माघार घ्यावी यासाठी अगदी देवेंद्र फडणवीस आशिष शेलार यांनी जाहीरपणे आव्हान केलेलं होतं पण सदा सरवणकर मी एक सामान्य कार्यकर्ता आहे जर बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी देखील अशी माघार मला घ्यायला लावलेली नसती मी हा मतदारसंघ बांधलेला आहे अमित ठाकरे यांनीच उलट माघार घ्यावी असं वक्तव्य सरवणकर यांनी केलं आणि त्याच्या आधी राज ठाकरे असं काही बोललेले होते की ज्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांना आपल्या समोरचा धोका दिसू लागलेला होता आणि हे नक्की काय आहे याचा एक क्रॉनॉलॉजी आपण ज्याला म्हणतो ती क्रॉनॉलॉजी आपण या निमित्तानं पाहूया मग तुमच्या लक्षात येईल की सदा सरवणकर यांनी माघार का नाही घेतली आणि मग सदा सरवणकर हे माघार घेत नाहीत तर मी त्यांना भेटणार देखील नाही अशा प्रकारचा एक ठाम भूमिका राज ठाकरे यांनी काय घेतली याचाही उलगडा आपल्याला या निमित्तानं होईल सगळ्यात महत्त्वाचं लोकसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे यांनी कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा घेतलेली होती त्याआधी एकनाथ शिंदे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस हे एकत्रित आलेले होते मनसेला युतीमध्ये कसं सहभागी करून घ्यायचं याच्या आणाभाका झालेल्या होत्या पण हे सगळी गाडी जी आहे ही कुठेतरी पंक्चर झाली आणि मनसेने आपले शंभरहून अधिक ठिकाणी उमेदवार उभे केले त्या ठिकाणी भाजपचेही उमेदवार आहेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचेही उमेदवार आहेत याला फक्त अपवाद ठरला तो शिवडी हा बाळ नांदगावकर यांचा मतदारसंघ या ठिकाणी मनसे आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्या अजय चौधरी असा थेट सामना आहे या ठिकाणी एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार दिला नाही एवढ्या एकट्या शि शिवडी या मतदारसंघापुरतंच हे सगळं पॅचअप झालेलं दिसतं आहे दुसरीकडे मनसेनं ठाणे या एकनाथ शिंदे यांच्या बालिकेला देखील आपले महत्त्वाचे मोहरे उतरवलेले आहेत आणि हे पाहिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अमित ठाकरे यांच्या विरोधात आपला उमेदवार कायम ठेवायचा असा निर्णय घेतलेला दिसतोय की ज्या राज ठाकरेंच्या सभांची गरज महायुतीला लोकसभा निवडणुकीत वाटत होती त्या महायुतीला आता राज ठाकरे यांचे चिरंजीव हे सहजरित्या विधानसभेत जावे असं वाटत नाही याला जे सगळ्यात पहिलं जे मला महत्त्वाचं कारण वाटतं आहे ते म्हणजे ठाण्यामध्ये मनसेनं उभे केलेले उमेदवार आणि जर मनसेला जर मदत हवी असेल तर त्यांनी ठाण्यामधून तरी माघार घ्यावी असं एकनाथ शिंदे यांना वाटत असावं मात्र तो समजोता होऊ शकला नाही आणि त्यामुळं सरवणकर हे एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबांची नावं अमित ठाकरे यांच्या विरोधात लढणारच आहेत यानंतर राज ठाकरे यांची जी वक्तव्य आपण जर पाहिली तर ती थेट एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाताना दिसत आहेत त्यातलं जे पहिलं सगळ्यात वक्तव्य होतं एकनाथ शिंदे यांना दिवसणारं होतं ते होतं आचारसंहिता किंवा निवडणूक लागण्याच्या आधीच्या दिवसाचं म्हणजे ज्या दिवशी मुंबईहून येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यांना टोलमाफीचा मोठा निर्णय एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आणि या निर्णयाचं स्वागत करताना राज ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली ही जी टोलमाफी झालेली आहे याचं श्रेय मनसेला आणि माझ्या आंदोलनाला मिळायला हवं एवढं तर जनतेला नक्कीच कळतं आहे आणि मला वाटतं तेथ एकनाथ शिंदे यांना काहीतरी चाहू लागली असावी म्हणजे राज ठाकरे यांचं टोलमाफीचं श्रेय घेण्याचं जे विधान आहे ते एकनाथ शिंदे यांना खटकणारं वाटलं दुसरं राज ठाकरे यांनी ज्या काही मुलाखती दिलेल्या आहेत त्या मुलाखतींमधली वाक्य देखील अशी एखाद्या बाणासारखी एकनाथ शिंदे यांच्या जिवारी लागलेली दिसत आहेत त्यांचं जे सगळ्यात पहिलं वाक्य जे होतं की हे जे माझं मनसे जे चिन्ह आहे की एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जी ऑफर दिलेली होती तुमचे जे काही उमेदवार असतील ते तुम्ही धनुष्यबान चिन्हावरती लढवा मात्र ती श ऑफर राज ठाकरे यांनी स्वीकारली नाही मग ही ऑफर तुम्ही का स्वीकारली नाही या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे असं म्हणाले की हे जे माझं मनसेचं चिन्ह आहे रेल्वे इंजिन जे चिन्ह आहे ती मी माझ्या कष्टानं कमावलेलं चिन्ह आहे ते मी ढापलेलं चिन्ह नाही हा सरळ सरळ एकनाथ शिंदे यांना टोमणा होता अतिशय असा तिरकस बाण होता की जो एकनाथ शिंदे यांच्या जिवारी लागणं स्वाभाविक होतं mm -hmm. बरं राज ठाकरे त्या मुलाखतीत एवढ्यावरतीच थांबले नाहीत त्यांना असा प्रश्न विचारला की निवडणुकीनंतर कोणाचं सरकार येईल आणि कोण मुख्यमंत्री बनेल तर त्यांचं देखील उत्तर हे एकनाथ शिंदेसाठी धक्कादायक होतं राज ठाकरे असं म्हणाले जर महायुतीचं सरकार आलं तर भाजपचा मुख्यमंत्री होईल आणि या सरकारमध्ये मनसे हा महत्त्वाचा भागीदार असेल मला वाटतं जे विधान भाजप देखील करू शकलं नाही की मुख्यमंत्री आमचं असेल ते विधान राज ठाकरे यांनी करून एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद सरळ सरळ जाहीरित्या नाकारलेलं आहे त्यामुळे देखील एकनाथ शिंदे हे नाराज झाले असावेत आणि त्याचाच परिणाम हा माहीमच्या युद्धामध्ये झालेला आहे म्हणजे जिथं भाजप देखील म्हणत नाही की आमचाच मुख्यमंत्री होईल मात्र ते विधान राज ठाकरे यांनी करून एकनाथ शिंदे यांची नाराजी ओढावून घेतली त्यामुळं अशी जर आपण कोरोनाजी तर पाहिली आता जर आपण हे सगळं पाहिलं तर मनसे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पहिल्यासारखी अशी जवळची किंवा एकमेकांना जोडणारी समीकरणं राहिलेली नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे राज ठाकरे यांनी या ये सगळ्या ड्राम्यानंतर किंवा सदा सरवणकर यांच्या माघारी न घेण्याच्या निर्णयानंतर ठाण्यामध्ये जाऊन एकनाथ शिंदे यांना टार्गेट केलेलं आहे त्यामुळं ही दरी आणखीन रुंदावणार आहे आणि याचा परिणाम हा नक्कीच काही विधानसभा मतदारसंघामध्ये पडू शकतो मनसेनं जर जोर लावला तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो काही सीटांना धोक्यात आणण्याची ताकद हे राज ठाकरे हे नक्कीच टिकून आहेत पण जे राज ठाकरे आपल्याला मुख्यमंत्री होऊ देण्यास तयार नाहीत त्यांचं ओ ओझं त्यांचा बोजा आपण का वाहवायचा किंवा त्यांचं ओझं आपण का सहन करायचं असं देखील एकनाथ शिंदे यांना वाटलं असावं त्यामुळंच अमित ठाकरे यांच्या विरोधातला उमेदवार त्यांनी कायम ठेवलेला आहे आता ठाण्यामध्ये जाऊन राज ठाकरे यांनी त्यांच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्यांना तर ते नक्कीच उत्तरं देतील पण ठाकरे या नावाला भाजपला जसं एक ऑप्सेशन आहे जसं एक आकर्षण आहे तसं एकनाथ शिंदे यांना देखील होतं पण जर आत्ताच्या काही जर घडामोडी पाहिल्या तर या दोघांमधलं सख्य पाहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे एवढं नक्की या उलट मी असं म्हणेल की एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंची जिरवायची तर नाही ना आणि म्हणून तर त्यासाठी हा सगळा खटाटोप सुरू आहे की काय अशी शंका येते आहे आणि राज ठाकरे यांना देखील असंच वाटत असावं त्यामुळं ते, ते शिंदे यांच्या विरोधात अधिक आक्रमकपणे बोलू लागलेले आहेत लाडकी बहीण या योजनेवरती बोलत आहेत तुम्हाला हा भिकारी करण्याचा प्रोग्राम आहे अशा प्रकारची टीका ते करत आहेत मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमामध्ये भोजपुरी गाण्यावरती एका महिलेचा जा डान्स झाला मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या वेळी आधी हा कार्यक्रम झाला याच्यावरून त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती शरसंधान साधलेलं आहे त्यामुळं या दोघांमधला जो झगडा आहे किंवा जो राजकीय वाद आहे तो पुढच्या काळामध्ये कसं वळण घेता येईल हे आपल्याला पाहावं लागेल पण आता तरी मुख्यमंत्र्यांनी असं ठरवलेलं दिसतंय की अमित ठाकरे यांची निवडणूक अवघड करून राज ठाकरे यांची आपण जिरवली पाहिजे असा निर्धार त्यांनी केलेला दिसतोय एवढं मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं ते आवर्जून सांगा आणि पाहत राहा लेट्सअप ऑफ मराठी